हरिओम श्रीराम अंबज्ञा माझं नाव केतनसिंह देशपांडे शिवाजीनगर केंद्र पुणे दोन हजार दोनपासून मी आईबाबांबरोबर बापूंच्या केंद्रामध्ये येत आहे म्हणजे दोन हजार दोन साली मी जेव्हा केंद्रात आलो पहिल्यांदा तेव्हा मी पहिलीत होतो आणि आत्ता दोन हजार बावीस साली माझं बापूंनी सी एस कंप्लीट करून घेतलं कंपनी सेक्रेटरी कोर्स तर म्हणजे माझी अॅकॅडमिकची सुरुवात ते शेवटपर्यंत बापूं कडेच आहे म्हणजे आत्तापर्यंत तर मला त्या रिलेटेड एक अनुभव सांगायचा आहे की माझं दोन हजार तेरा चौदामध्ये मी बारावीत होतो तर बारावी कॉमर्स गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये होतो मी तर बारावीमध्ये गेल्यापासून मग तयारी चालू होते की पुढे काय करायचं तर त्या हिशोबाने माझ्या डोक्यात मला कुकिंगची आवड असल्यामुळं हॉटेल मॅनेजमेंट कंपनी सेक्रेटरी म्हणजे सी एस आणि चार्टर्ड अकाउंटंट सी ए असे तीन ऑप्शन माझ्या डोक्यात होते की यापैकी काहीतरी करू आपल्या केंद्रामध्ये पंचशील परीक्षा असतात तर त्याच्यामध्ये आईबाबांना डिस्टिंक्शन मिळायचं तर त्यावेळी जेव्हा पेपर मिळायचा तर हा मुंबईला त्यांच्या क्लिनिकमध्ये पेपर मिळायचा तर त्यानिमित्ताने आम्ही विचारलं की दादा आता की बारावी होईल माझी फेब्रुवारीमध्ये तर पुढे या या गोष्टी करायच्या आहेत तर काय करू तर मग तेव्हा दादांनी क्लिअरली सांगितलं की सी एस कर ते तुझ्या म्हणजे होईल तुझ्याकडनं आणि त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल म्हणजे दादांनी मला क्लिअरली तेव्हा सोळा सोळा तास तुला अभ्यास करावा लागेल तर तुझ्याकडनं होईल तुला तुझ्या कॅपॅसिटीनुसार अभ्यास करावा लागेल मी म्हणलं हो मा मी करेल मग मार्च दहाला माझी बारावीची एक्झाम संपली इमिजिएटली जूनमध्ये नाहीतर डिसेंबरमध्ये परीक्षा देण्याचा ऑप्शन असतो मी म्हटलं की जूनमध्ये तर काही पॉसिबल नाही दोन महिन्यात अभ्यास न नसता झाला माझा म्हणून मग डिसेंबरसाठी मी ॲपिअर झालो जूनपासून क्लासेस चालू झाले माझ्या फाउंडेशन पहिली लेवल असते डिसेंबरमध्ये एक्झाम होती ती uh, चांगली गेली चारशे मार्काची एक्झाम असते निगेटिव्ह मार्किंग एम सी क्यू पॅटर्नमध्ये uh, सगळे क्वेश्चन्स असतात पण uh, म्हणजे लाईट झाले म्हणजे ते काही त्याच्यामध्ये काही टेन्शन नव्हतं की बारावीचा बेस होता आणि ॲडिशनल जे काही सब्जेक्ट होते ते म्हणजे झाले व्यवस्थित क्लास वगैरे झाला त्या चार दोनशे तीस मार्क पडले मला चारशे पेकी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढची जी लेवल असते ती एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम त्याला म्हणतात तर त्याच्यामध्ये दोन ग्रुप असतात एक पहिल्या ग्रुपमध्ये चार सब्जेक्ट तिसऱ्या ग्रुपमध्ये तीन सब्जेक्ट असं सात सब्जेक्टचा पूर्ण तो पॅटर्न असतो तर आता फाउंडेशन चांगली झाली फर्स्ट अटेम्पमध्ये की बेसिकली आमच्याकडे कसं असतं की रिझल्ट फाउंडेशनचा सगळ्यात जास्त म्हणजे तो लागतो पंचवीस ते तीस टक्केमध्ये आणि त्याच्यामध्ये आपलं क्लिअर झालं होतं ते तर त्याच्यामुळं म्हणजे असं डोक्यामध्ये थोडंसं हवा गेल्यासारखं झालं की आपलं होऊन जाईल आता काय टेन्शन नाही एक्झिक्युटिव्ह काय होऊ शकतं तर मग त्या हिशोबाने क्लास वगैरे सुरुवात केली शोधायला पण एक क्लास लावला तिथे काय वर्कआउट झालं नाही माझं म्हणजे ते झा म्हणजे ते सर त्यांचा पॅटर्न आणि मला ते समजून फार सम समजत सं, नव्हतं मला ते मग त्याच्यानंतर मग तो क्लास तिथेच बंद आला मग सेल्फ स्टडी करायचं था ठरवलं आणि मग फक्त प्रॅक्टिकलचा क्लासेस लावले तर प्रॅक्टिकल क्लासेस वगैरे हो झाले सगळे डिसेंबरला एक्झाम होती डिसेंबर दोन हजार सोळा साली नाही पंधरा साली होती एक्झाम तर ती एक्झाम दिली पण ॲप्रोच असा झाला की ठीक आहे पहिला म्हणजे हे मी तेव्हा त्यावेळी मला घरी असं एवढं डिटेलमध्ये मी सांगितलं नव्हतं की पण मला माहिती होतं की मला काय होऊ शकतं असे निगेटिव्ह थॉट्स मला त्याला लागले पण तो अटेम्प्ट गेला माझा म्हणजे मी त्या अटेम्प्टमध्ये नापास झालो आणि लिटरली म्हणजे एकाच सब्जेक्टमध्ये मी पास झालो बाकी तीन सब्जेक्टमध्ये मी फेल झालो आणि आमचा रिझल्ट असतो दरवेळी पंचवीस फेब्रुवारी आणि पंचवीस ऑगस्ट ह्या दोन डेट्स ठरलेल्या असतात जूनच्या एक्झामला ऑगस्टमध्ये आणि डिसेंबरच्या एक्झामला फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागतो त्या दिवशी ज्या दिवशी माझा पहिला रिझल्ट होता दोन वाजता रिझल्ट होता माझा आणि रिझल्ट मला एक्सपेक्टेड होता पण असं शेवटी आई वडील त्यांना म्हणजे असं कधी म्हणजे पॉझिटिव्हच असतात दरवेळी सगळेजणं तर त्यावेळी मी नापास झालो तर म्हणजे असं रडायला आलं मला की तेव्हा की अरे म्हणजे जरी माहिती होतं तरी असं आईबाबांना वगैरे असं बघून मला असं वाईट वाटलं मग जूनमध्ये पुढचा अटेम्प्ट दिला पण तो पण नाही झाला माझा क्लिअर म्हणजे त्या त्याच्यात ॲटलिस्ट मी दोन स सब्जेक्टमध्ये पास झालो आणि दोनमध्ये फेल झालो होतं मग फायनल आता डिसेंबर आता म्हणलं डिसेंबरमध्ये आता काही करून आपल्याला करायचं आहे मग मी आत्तापर्यंत एकच ग्रुप देत होतो तर म्हटलं यावेळी दोन्ही देऊन बघावं पण जसं नोव्हेंबर आला तर त्यावेळी मी डायरेक्ट ठरवलं मी फॉर्म पण दोन्ही ग्रुपचा भरला होता की म्हटलं नको आता दोन ग्रुप द्यायला पण एकच ग्रुप देऊ की जो मी आधी दोनदा दिला होता तर मग साधारण मला डेटसुद्धा आठवतात म्हणजे पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबरला मला बाबांनी लिटरली म्हणजे रात्री बसून सांगितलं की आता जर काही झालं नाही तर मग तुलाच प्रेशर येत राहील आणि ते गिल्टी माइंड राहत राहील की आपण आपलं होत नाही लो कॉन्फिडन्स राहील मग त्यावेळी ठरवलं मग त्या पंचवीस नोव्हेंबरपासून हो ते तीस डिसेंबरला माझा शेवटचा पेपर होता तोपर्यंत बापूंनी एवढा भारी अभ्यास करून घेतला माझ्याकडनं की मी जे काही करायचो ते माझ्या लक्षात राहायचं लिहून काढायचो ते मनातल्या मनात घोकत राहायचं सारखं सारखं त्याच्यानंतर आमच्या क्लासमधनं काही काही ऑडिओ क्लिप्स मिळायच्या तर त्या ऑडिओ क्लिप्स ऐकत राहायचं म्हणजे पूर्ण माझा तो झोन असा क्रिएट झाला होता त्यामध्ये आणि पहिला पेपरच्या आदल्या दिवशी मी असंच रात्री अभ्यास करत होतो तर रात्री आई बाबा मग आले की असंच म्हणजे रूममध्ये आले आणि म्हटले की काय झाली तयारी वगैरे हो तर मला एवढं रडायला लागलं ला 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 की काही विचारायला नको कारण आत्ताचा आधीचा दोन ह्याचा एक्सपिरियन्स होता आणि हा जो पहिला सब्जेक्ट होता त्याचा मा माझा दरवेळी अभ्यास झालेला असायचा पण तरी चांगले मार्क काही पडायचे नाहीत आणि तसंच झालं पी पुढ दुसऱ्या एक दिवशी एकवीस डिसेंबरला पेपरला गेलो आणि प्रॅक्टिकल होता तो एक म्हणजे प्रॅक्टिकल सब्जेक्ट होता बट सी क्यू होते त्याच्यामध्ये एम सी क्यू वेने सॉल्व्ह करायचा होता तर पहिले सत्तर मार्काचा क्वेश्चन लिहूज तरच मला जवळपास अडीच तास झाले होते आणि टोटल मी अटेम्प्ट केले ऐंशी ऐंशी मार्काचा पेपर फक्त अटेम्प्ट केला निगेटिव्ह मार्किंग होतं त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करून मी तसं करत होतो आणि पुढचे जे वीस क्वेश्चन होते की जे मी नंतर बघितलं की जे ॲक्च्युली इझी होते की एका मिनटामध्ये मी फक्त टिक करू शकणार होतो तिथे ते माझे मिस झाले तर त्या पेपरवरनं सुद्धा घरी आल्यावर मी फुल रडलो होतो म्हणजे की आता की काय म्हणजे की हा पण अटेम्प्ट गेला तर म्हणजे काय काय खरं नाही पण मग तेव्हा मग आ, की मला आठवलं की म्हणजे दहावीच्या वेळी जेव्हा बापू बेस्ट लक द्यायच्या आधी तर तेव्हा मी गेलो होतो तेव्हा बापूंनी दरवेळी सांगायचे की तुम्ही जर योग्य ट्रॅकवर असाल आणि जर योग्य प्रकारे अभ्यास केला असेल तर तुमचा पेपर पास पासच्या गठ्ठ्यामध्ये आपोआप पडणारच आहे तर मग त्या थॉटनी मग पुढचा पेपरचा अभ्यास केला पुढचे पेपर पण म्हणजे ॲक्च्युली फक्त पॉझिटिव्हली आता पेपर द्यायचे म्हणून मग सगळे पेपर देण्याचं ठरवलं आणि तसं झालं म्हणजे वर्कआउट झालं चांगला चांगले सगळे पेपर झाले आणि त्यावेळी मी म्हणजे मनात माझ्या मी नापास होणारा असा विचार कधीच मनात ठेवला नाही एक जानेवारीपासून जवळपास पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जो माझ्या ग्रुपचा अभ्यास झाला होता त्याबद्दल माझ्या मनात अजिबात निगेटिव्ह थॉट नव्हता आणि मी परीक्षा झाल्यानंतर घरी सांगितलं होतं डायरेक्ट की मी दुसऱ्या ग्रुपचा असंच मी दिला होता फक्त पेपर पण त्याची काही श्युअरिटी नाही मला पण पहिला पहिल्या ग्रुपबद्दल माझ्या मनात अजिबात निगेटिव्हिटी नव्हती आणि ते बरोबर वर्कआउट झालं आईबाबांना वगैरे पण विश्वास होता आणि पंचवीस फेब्रुवारीला डॉट चारशेपैकी मला त्याच्यामध्ये दोनशे मार्क पडले आणि तो पेपर सुटला त्याच्यानंतर म्हणजे हा ग्रुप खरंच म्हणजे अवघड होता आणि तो बापूंनी सोडून घेतला प्रॉप म्हणजे व्यवस्थितपणे त्याच्यानंतर राहिला दुसरा ग्रुप दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा जून आणि डिसेंबरमध्ये मी फेल झालो त्याचा अभ्यास झाला होता पण काय माहिती म्हणजे प्रॉपर वेमध्ये नसेल झाला अभ्यास त्याच्यामुळे बापूंनी तो रिझल्ट दिला असेल आणि दरवेळी म्हणजे असे कधी मनात विचारायचे नाहीत की नापास झाल्यावर आपण का नापास झालो वगैरे हो मला रिअलाईज व्हायचं की कशामुळं आपली चूक ज झाली असेल तर मग आ, मग जून दोन हजार अठरामध्ये फायनल माझा एक्झिक्युटिव्हचा दु, दु दुसरा ग्रुप होता तर त्या ग्रुपमध्ये चांगले मार्क पडले आणि मी एक्झिक्युटिव्ह दुसरा टप्पा संपला माझा सी एस म्हटला आणि आता फायनल सी एस प्रोफेशनल करायचं होतं त्याच्यामध्ये आमचा आर्टिकलशिपचा पिरियड असतो दोन वर्षाचा एक्झिक्युटिव्ह नंतर केल्याचा तर तो मी सुरुवात केली त्याला आणि म्हटलं की मग सायमल्टेनियसली आता प्रोफेशनल प्रोग्रॅम म्हणजे फायनल एक्झाम जे असते त्याच्यामध्ये तीन ग्रुप असतात तर मग तीन ग्रुप आपण एक एक ग्रुप देऊ कारण मला माहिती होतं की एवढं तिन्ही एकत्र मला झेपणार नाही मी वेवसे होता पॉजिटिव हो आ, हो तर मी व्यवस्थित ठरवलं होतं की पहिला दुसरा तिसरा असे करून सिक्वेन्समध्ये ग्रुप सगळे सोडवायचे आणि फुल पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह इंटेंटनी वगैरे सगळे आर्टिकलशिपला सुरुवात केली क्लासेस वगैरे चालू केले म्हणजे ऑनलाईन क्लासेस फक्त घेतले होते कारण आर्टिकलशिपमुळं मला जमायचं नाही नंतर पण तरीसुद्धा जून दोन हजार एकोणीस आणि डिसेंबर दोन हजार एकोणीस या जे हे जे दोन्ही आयटम दिले त्यामध्ये मी काय झालो नाही पास प्रोफेशनलचा पहिला ग्रुप दिला होता आणि जो की मला त्यावेळी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप आणि सगळ्यात इंटरेस्टिंग असे दोन्ही होते प्रकार हो ते तरी इंटरेस्टिंग असून सुद्धा माझं ते राहत होतं मग परत थोडंसं निगेटिव्हिटी वाटायला लागली की मला म्हणजे की अरे यार आपण का नाही होतं आपलं वगैरे असं हो मनात यायला लागले आणि जे दुसऱ्यांदा जेव्हा राहिला माझा डिसेंबरमध्ये तो हार्डली तीन ते चार मार्कांनी राहिला होता ग्रुप त्याच्यामुळं तर अजून नर्वसनेस आलं होतं मग डि ज दोन हजार वीस सुरुवात झाली फेब्रुवारीमध्ये दोन हजार फेब्रुवारी वीसला रिझल्ट लागला होता डिसेंबरमध्ये दिलेला एक्झामचा त्याच्यानंतर मग जून टार्गेट होता की या यावेळी तरी आता सोडवायचा तर मग त्यावेळी कोविडचा पण पिरियड चालू झाला होता मग आठ मार्च दोन हजार वीस मला तारीख आठवती तर त्यावेळी मला बाबांनी बापूंसमोर बसून सांगितलं होतं की आता तुझा क्लॅरिटी सगळी आहे कसा अभ्यास करायचा माहिती आहे काय पेपरमध्ये येतं ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत फक्त बापूंना एवढीच रिक्वेस्ट करायची की मला ही एक्झाम पास होण्यासाठी अधिक लायक बनव माझ्याकडनं अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास कर करून घे आणि हे जर तू रेग्युलर जर बोलत राहिला तर तुझ्याकडनं नक्कीच बापू यश देतील आणि जसं दादांनी सांगितलं होतं तसं इफेक्टिव स्टडी वाढव सोळा तास अभ्यास कर तर तुला नक्कीच यश मिळेल तसं मग मी अभ्यास चालू केला आणि चांगला अभ्यास चालू होता पण जूनची एक्झाम ती कोविडमुळे पोस्टपोन झाली आणि ती गेली डिरेक्टली डिसेंबरला डिसेंबरमध्ये फुल म्हणजे चांगला अभ्यास झाला होता आणि बापूंनी तो ग्रुप माझ्याकडनं सोडून घेतला मला त्याच्यातसुद्धा बरोबर दीडशे मार्क पडले तीनशे मार्काचा पेपर असतात त्याच्यामध्ये आम्हाला पन्नास टक्क्याला पासिंग असतं डायरेक्टली तर त्याच्यात बरोबर दीडशे मार्क पडले तो ग्रुप सुटला त्याच्यानंतर मम्मी सेकंडनं देता थर्ड ग्रुप दिला कारण तो त्याच्यामध्ये चांगले सब्जेक्ट होते आणि शुअरिटी होते मला मग मा तो दिला तर त्याची एक्झाम जूनच्या त्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली दोन हजार एकवीस साली तर सुद्धा बापूंनी म इमिजिएटली म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझ्या म्हणजे फाउंडेशन नंतर फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुटणारा तो ग्रुप होता त्याचा आनंद वेगळाच होता कारण आणि त्यातसुद्धा मला दीडशे बरोबर मार्क पडले होते त्याच्यामध्ये एक ड्राफ्टिंग नावाचा पेपर असतो तर त्याच्यामध्ये मी एक क्वेश्चन असतो क्वेश्चन थ्री एक, एक होता तर त्याच्यामध्ये टोटल तीस मार्काचे क्वेश्चन होते तर एका एक, एक ए क्वेश्चन थ्री एमध्ये पंधरा मार्क आणि क्वेश्चन थ्री बीमध्ये पंधरा मार्क असं तो बायफर्केट होता तर मी ए लिहिला आणि बी मी क्वेश्चन फोर समजून सोडून दिला होता पण ॲक्च्युली तो मला येत होता तर मी अख्खा पेपर झाल्यावर तो क्वेश्चन बी अटेम्प्ट केला आणि फक्त पेन्सिलने तिथं नोट केलं होतं की माझ्याकडनं तो दुर्लक्ष झाला मी इथं लिहिलं आहे मी असं काही म्हटलं नाही की प्लीज कन्सिडर वगैरे हो असं काही नाही फक्त नोट लिहिली होती आणि घरी आल्या आल्या मी बाबांना वगैरे हो सांगितलं बाबा म्हटलं की बापूंसमोर सांग की जे काय होईल ते तुम्ही मॅनेज करून घेताल आणि म्हणजे खरंच म्हणजे ते कन्सिडर झालंच असावं मला कारण त्या पेपरमध्ये सुद्धा मला पंचावन्न मार्क पडले होते जो टॅक्सचा पेपर होता की जो मला सगळ्यात जास्त चांगला येत होता त्याच्यामध्ये एकोणसाठ मार्क आणि दुसऱ्या याच्यावर डॉट मला दीडशे पास होतील असे मार्क बापूंनी मला दिले होते त्याच्यानंतर लगेचच डिसेंबरमध्ये तिसरा म्हणजे शेवटचा म्हणजे आता एकच एक, एक पायरी राहिली होती मला फक्त सी एस होण्यासाठी तर त्याच्यामुळे मग मी अभ्यास चालू केला की आता म्हणलं आता आता तर आपल्याला सोडून काही चालणार नाही कारण आता एवढं आलोय तर आता थोडक्यासाठी गडबड नको म्हणून मग मी तसं चालू केला अभ्यास <coughs> आणि पण काय व्हायचं की जर जरी मला आत्ता या प्रोफेशनलचे दोन्ही ग्रुप झाले असतील सगळा पॉझिटिव्ह होता विचार पण तरीसुद्धा एक सेकंडरी थॉट कधी कधी यायचा मनामध्ये कारण आत्तापर्यंत दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार वीस असे मी इवन इयरमध्ये पास झालो होतं त्याच्यामुळे म्हटलं की आता दोन हजार तर आपला टप्प झाला आहे आता डायरेक्ट दोन हजार बावीस नको दाखवायला असं मला वाटायचं पण पण तरी पॉझिटिव्हली मी होतो त्याच्यामुळं बापूंनी तो जूनचा माझा अटेम्प्ट क्लिअर केला त्याच्यानंतर आला डिसेंबर तर डिसेंबरमधला मी शेवटचा अटेम्प्ट होता त्याचा अभ्यास चांगला झाला क्लासेस भारी झाले होते माझे आणि माझी आर्टिकलशिप पण संपली होती त्याच्यामुळं पूर्ण वेळ मला फक्त अभ्यासावर द्यायचा होता आणि तोसुद्धा अटेम्प्ट माझा फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झाला हरिओम श्रीराम अंबज्ञान